हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया. महाराष्ट्र मीडियाच्या शैक्षणिक चॅनलवर मी ऋतुजा लावरे तुमचं मनापासून स्वागत करते. तुम्ही अद्याप आमच्या शैक्षणिक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि सर्वात आधी नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा. महाराष्ट्र स्टेट बोर्ड क्लास 6 इंग्लिश चॅप्टर नंबर 1.5 एक कबड्डी मॅच टेक्स्टबुक क्वेश्चन अँड आन्सर. सो लेट स्टार्ट. क्वेश्चन नंबर 1 इज पॉम्पेअर्स मेक अ लिस्ट ऑफ ॲज मेनी गेम्स ॲज यू कॅन, ॲट लिस्ट 25, देन क्लासिफाय द गेम्स युझिंग द फॉलोइंग क्रायटेरिया. इनडोर ऑर आउटडोर गेम्स, गेम्स प्लेड विथ अँड विदाउट एनी इक्विपमेंट, गेम्स विच हॅव 1-1 मॅचेस अँड दोज इन विच टीम्स प्ले अगेन्स्ट इच अदर, मीन्स सिंगल प्लेअर ऑर टीम, गेम्स प्लेड मोस्टली बाय चिल्ड्रन अँड गेम्स प्लेड बाय अडल्ट प्लेयर्स, देन शेप अँड साईज ऑफ द कोर्ट ऑर फील्ड, देन यूज द फॉलोइंग फिगर्स टू शो युअर क्लासिफिकेशन. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला क्लासिफिकेशन करायला लावलेलं आहे. तर बघा, मी इथे केलं आहे क्लासिफिकेशन. फर्स्ट इज इनडोर अँड आउटडोर गेम्स. तर बघा, इनडोर गेम्स कोणते आहे? बिलियार्ड्स आहे. आउटडोर गेम्स कोणती आहे? अर्चरी आहे. देन बोलिंग इनडोर गेम्स, देन क्रिकेट आउटडोर गेम्स. आपण वन बाय वन बघूया इनडोर गेम्स. देन बॉक्सिंग, देन चेस, देन जिमनॅस्टिक्स, देन जुडो अँड देन कराटे, देन कुंगफू, देन स्क्वॅश, स्विमिंग, टेबल टेनिस, वेट लिफ्टिंग अँड रेसलिंग. देन नेक्स्ट इज आउटडोर गेम्स. इन आउटडोर गेम्स आर्चरी, क्रिकेट, डायविंग, गोल्फ, हॉकी, टेनिस, व्हॉलीबॉल अँड खो खो, लाईक दिस वे. देन नेक्स्ट पॉईंट इज ऑन द बेसिस ऑफ गेम्स प्लेड विथ अँड विदाउट एनी इक्विपमेंट. देन फर्स्ट इज बोलिंग, बिलियार्ड्स, डायविंग, स्क्वॅश. फर्स्ट वन बाय वन बघूया आपण. बोलिंग, क्रिकेट, जुडो, बिलियार्ड्स, बास्केटबॉल, कराटे, डायविंग, टेबल टेनिस, बॉक्सिंग, स्क्वॅश, गोल, वेट लिफ्टिंग, आर्चरी, चेस, सॉसर, बॉक्सिंग, हॉकी, कुंगफू, बॅडमिंटन, रेसलिंग, खो खो, देन व्हॉलीबॉल, जिमनॅस्टिक्स अँड स्विमिंग. ओके, क्वेश्चन नंबर 3 इज गेम्स विच हॅव 1-1 मॅचेस अँड दोज इन विच टीम्स प्ले अगेन्स्ट इच अदर, सिंगल प्लेअर ऑर टीम. तर बघा, थर्डमध्ये काय सांगितलं आहे? 1-1 मॅचेस. फर्स्ट इज टेबल टेनिस, टेनिस, बॉक्सिंग, बॅडमिंटन, रेसलिंग आणि चेस. 1-1 मॅचेसमध्ये अँड टीम गेम्समध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, थ्रो बॉल, बास्केटबॉल. देन नेक्स्ट इज फोर्थ पॉईंट इज गेम्स प्लेड मोस्टली बाय चिल्ड्रन्स अँड गेम्स प्लेड बाय अडल्ट प्लेयर्स. तर त्यामध्ये बघूया, गेम्स प्लेड बाय चिल्ड्रन्समध्ये ब्लाइंड मॅन्स बफ, कॉप्स अँड रॉबर्स, डोज बॉल्स, फोर स्क्वेअर, आईस पे, लीप फ्रॉग, पिकअप स्टिक्स, रिंग अ रॉंग रोड्स. देन गेम प्लेड बाय अडल्ट्स, चेस, स्नोकर, हॉकी, क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल, पोलो अँड बिलियार्ड्स. देन नेक्स्ट फिफ्थ पॉईंट इज शेप अँड साईज ऑफ द कोर्ट ऑर फील्ड. तर बघा, नेम ऑफ द गेम इज बास्केटबॉल, शेप ऑफ द फील्ड इज रेक्टँग्युलर, साईज ऑफ द फील्ड इज 26 meters इन लेंथ अँड 14 meters इन विड्थ, मेजर्ड फ्रॉम द इनसाईड एजेस ऑफ द बाउंड्री लाईन्स. थर्ड इज बॉक्सिंग, सेकंड इज बॉक्सिंग, स्क्वेअर आहे. द रिंग शुड नॉट बी लेस दॅन 12 feet ऑर मोर दॅन 25 feet स्क्वेअर. द हाईट फ्रॉम द रिंग फ्लोअर लेवल टू द टॉप रो शुड नॉट बी लेस दॅन 4 feet ऑर नॉर मोर दॅन 5 feet. क्वेश्चन नंबर 2 इज रीड द डिस्क्रिप्शन ऑफ ए कबड्डी मॅच अँड डू द फॉलोइंग. ए आहे नोट डाऊन द नेम्स ऑफ द प्लेयर्स अँड से वेदर ईच वन बिलॉंग्स टू 9A ऑर 9B. तर बघा, नेम ऑफ द स्टुडंट गोविंद, क्लास 9A, सुरेश 9B, रवी 9B, मोहन 9B, विनोद 9B, मंगेश 9A, अजिंक्य 9B, देन मिहिर 9B, सोहन 9A अँड विवेक 9A. देन बी आहे डिस्क्राईब इन युअर ओन वर्ड्स द इम्पॉर्टंट इव्हेंट्स इन द फर्स्ट हाफ. आन्सर आहे विथ द स्पेक्टाटोर्स क्लॅपिंग अँड बूस्टिंग द मोरल ऑफ बोथ द टीम्स. द मॅच गॉट ऑफ टू द गुड स्टार्ट हॅविंग वन द टॉस 9A. सेंडर रायडर गोविंद कॅचिंग द अपोनेंट awareness, he touched Suresh from 9B and in no time headed towards home the scoring a point. Then Ravi, being a strong player with the knowledge of the right techniques,
अपेड लास्ट एज ही वॉज अवेअर ऑफ हिज स्ट्रेंथ. मंगेश वॉज रेसल्ड डाउन बाय रवी अँड हिज फ्रेंड, बट मंगेश प्रूव्ड हिज कॅपेबिलिटी. इवन ॲज ही वॉज ऑन द ग्राउंड विथ द अँटी रायडर्स कॅचिंग होल्ड ऑफ हिज वेस्ट अँड लेग्स, ही स्लोली इंच टुवर्ड्स हिज फोर्ट. द बेस्ट एफर्ट्स ऑफ द अँटी रायडर्स फेल्ड इन पुलिंग हिम बॅक अँड मंगेश केअरफुली सक्सेसफुली टच द मिड लाईन क्रॉसिंग स्कोरिंग 3 points अँड गेटिंग 3 players ऑफ द अँटी रायडर्स आउट फ्रॉम द गेम. नाऊ 9B बिगॅन टू प्ले बाय एक्सरसाइजिंग कॉशन. मिहिर अँड वन ऑफ देअर रायडर टेस्टेड इयरली सक्सेस ॲज दे मॅनेज टू टॅग सोहन इन 9A. द अदर फ्यू रेड्स वेअर फुटाईल. नाऊ इट वॉज द टर्न ऑफ विवेक द स्ट्रेटेस्ट. द रिमेनिंग 3 players फ्रॉम 9B ट्रॅप्ड विवेक. ही स्लोली मेड हिज बॅक टुवर्ड्स हिज कोर्ट विथ द अँटी रायडर्स मूव्हिंग विथ हिम. When they caught Vivek's arm and tried to pull him back, Vivek slipped his leg beyond the midline with the anti-riders still hanging on to his arms. Thanks to Vivek's efforts, the ball of 9B was declared out. See ahe, write in your own words what happened in the second half. Answer: the half-time break was over. The star players of 9A were brimming with confidence. They did an encore by catching hold of S riders Mohan, Ajinkya and Ravi. As they say, the best team wins. Since 9A displayed excellence in all areas of the game, they emerged the winners. This coupled with team spirit, their confidence, strategies, swiftness and suppleness helped them emerge the winners, voting 9B, a team which had never been defeated in any game of Kabaddi. Question 3 is list all the words specially using the game of Kabaddi. तर बघा, अँटी, स्टॉपर, अँटी रायडर, रेड, कांट, कोड, स्ट्रगल, रायडर. ओके, देन क्वेश्चन नंबर 4 इज फ्रॉम द इंटरनेट ऑर अदर सोर्सेस फाइंड द अदर नेम्स बाय विच कबड्डी इज नोन इन डिफरंट पार्ट्स ऑफ अवर कंट्री अँड द वर्ल्ड. इंटरनेटवरून तुम्हाला किंवा बाकीच्या सोर्सेसमधून तुम्हाला काय फाईंड करायला लावलेलं आहे, फाईंड द अदर नेम्स बाय विच कबड्डी इज नोन. ओके, म्हणजे कबड्डी कोणत्या नावाने अजून आहे, म्हणजे दुसरं नाव इन डिफरंट पार्ट्स ऑफ कंट्री, वेगवेगळ्या कंट्रीमध्ये किंवा वर्ल्डमध्ये कुठेही कबड्डीला दुसरं काय नाव आहे, तिथे तुम्ही इंटरनेटवरून फाईंड आउट करायचं आहे. क्वेश्चन नंबर 5 आहे, व्हॉट कॅरेक्टरिस्टिक्स आर नीडेड टू बी अ गुड प्लेअर ऑफ कबड्डी अँड व्हॉट शुड यू टू डू हेल्प इच. डिस्कस दिस इन ग्रुप ऑफ 5 अँड राईट द कंपोजिशन ऑन इट. तुम्हाला काय कॅरेक्टरिस्टिक्स आर नीडेड टू बी अ गुड प्लेअर ऑफ कबड्डी, कबड्डीचा जो गुड प्लेअर असतो त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स काय असायला हव्या, त्या तुम्हाला राईट करायला लावल्या. अँड व्हॉट शुड यू डू टू डेव्हलप इच, आणि तुम्ही कशा त्या डेव्हलप केल्या पाहिजे. अँड डिस्कस दिस इन ग्रुप्स ऑफ 5 अँड तुम्ही ते डिस्कस करायचं आहे तुमच्या ग्रुपमध्ये. ओके, क्वेश्चन 6 आहे, रीड द फॉलोइंग नोट फ्रॉम द स्कूल गर्ल्स डायरी. तर नोट राईट करायला लावली होती त्यांनी आपल्याला. सो यू कॅन सी Miss Fernandez is our new class teacher. She is slim and fit even at the age of 50. With her grey hair, spectacles and plain formal clothes, she looks so strict. But we discovered that her classes can be great fun. We begin each class with a simple 2-minute game or activity. Today we had to write as many words beginning with an A as we could within 60 seconds. I wrote 50. I got a pat on my back for making the best effort. I feel on top of the world. Next baga, write diary entries for the interesting or important events that take place in your school. Write at least 3 entries. First, answer baguya apan. Diary 1, 15th June 2016. Dear diary, today was the first day of our new academic year. It was a fun-filled day meeting new teachers and friends. I am looking forward to the days ahead. My friends and I have made several plans to make the most of our times in school. The new textbooks are really very informative and colorful. I am all excited about the days ahead. Your XYZ. Then second, diary 2. 15th August 2016. Dear diary, we had a tree plantation drive in our school on the occasion of Independence Day. All of us had to take saplings to school. I had to take a mango sapling. I wonder
when my sapling will grow into the huge tree. There were posters everywhere, one which said, plant and preserve, plant and protect, plant and prosper, plant and perish. XYZ. Diary 3. Dear Diary, 12th December 2016. Dear Diary, today was our sports day. It was guaranteed by our sports minister. After the speeches, the competition started. Various competitions were held. The most exciting were the tug of war and relay. I won the gold medal in 100 meter running. And what an eventful day it was. XYZ. Question number 7 is language study, degrees of comparison. We use different forms of adjectives and adverbs to show comparison. They are known as a degree of comparison. Positive, Mangesh was a strong AC Ravi. She as tall as her sister. Comparative, Mangesh was a stronger Jill than other players. She is taller than her sister. Superlative, Mangesh was the strongest player in the team. Their sister is the smallest amongst the three. Question number 8 is complete the following sentences using your own ideas. First, the princess was as... positive. Second, the princess was ... comparative. Third, the princess was amongst all superlative. Note that we usually add er, est to short object adjectives and use more or most with a longer adjective. Example, high, higher and highest. Attractive, more attractive, most attractive. Nice, nicer, nicest. Interesting, more interesting, most interesting. Then first complete the following sentences using your own ideas. First is the princess was as... positive. The princess was ... comparative. The princess was ... amongst all superlative. Okay. Answer ahe, the princess was beautiful as Princess Leia. The princess was taller than Prince Arthur. And the princess was the best among all girls. Question number 9. Read the following words and name the degree of comparison shown by each. Good, better, best, bad, worst, worst. So, ithe pan aplyala kay karayla lavle? Comparison, degree of comparison dayla lavlela ahe. So, it's a good. So, it's a kay? Positive honar na? It's a positive. It's better, positive. Best, bad. Then it's a comparative. Then worst, it's a superlative. Then worst, and it's a superlative. Okay. So, asha prakare, aple ithe je 1.5 ची ऍक्टिव्हिटी जी होती कबड्डी मॅच टेक्स्टबुक क्वेश्चन अँड आन्सर हे संपलेले आहे. सो थँक्यू सो मच स्टुडंट्स फॉर वॉचिंग अँड कीप वॉचिंग महाराष्ट्र मीडिया.